आई गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेची पूर्वांपूर असलेली पायवाट येथील मुरगोडे कुटुंबाने अडवल्याने गेल्या 6 दिवसांपासून ग्रामस्थांचे हाल होत आहेत। या ठिकाणी असणारा ट्रान्सफॉर्मर बदलणे आवश्यक आहे, मात्र वाटच अडवल्याने त्या ठिकाणी जाणे अशक्य आहे। याबाबत आई ग्रामसेवक यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली, मात्र ती तक्रार घ्यायला पोलीस तयार नाहीत, त्यामुळे अखेर आई प्रभारी सरपंच साजू नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गोपाळ शेटकर, अशोक नाईक, प्रज्योती एकावडे, रसिका कासार, कस्तुरी येळुसकर, रामचंद्र ठाकूर, सुभाष पांगम यांच्यासह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदार अरुण खानलकर यांना निवेदन देत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। गावात पाणी नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत, त्यांना तुम्हीच गावात येऊन उत्तरे द्या अशी मागणी या सदस्यांनी केली। आई गावातील नळपाणी योजनेकडे गेलेली वाट काही संबंध नसताना केवळ ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादातून नाहक रस्ता अडवला गेला आहे। ज्याने रस्ता अडवला ती जागा देखील दुसऱ्याची आहे, वाट अडवली त्यामुळे नळपाणी योजना बंद आहे, तेथे वीज ट्रान्सफॉर्मर नेता येत नाही, त्यामुळे येथील ग्रामसेवक यांनी प्रयत्न केले तर त्यांना धमकी दिली, त्यामुळे ग्रामसेवक सी जी मेश्राम हे गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांच्याशी चर्चा करून दोडामार्ग पोलीस स्थानकात धमकीची फिर्याद द्यायला गेले तर ती घेण्यास नकार दिला, उलट त्यांना रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवण्यात आले। शिवाय नियमानुसार निवेदन किंवा तक्रार अर्ज दिला तर त्याची पोस्ट दिली पाहिजे, ती देखील पोलिसांनी दबावाखाली दिली नाही, असा आरोप यावेळी जमलेल्या आई गावातील ग्रामस्थ यांनी करून न्याय कुणाकडे मागावा हे सांगा असे तहसीलदार अरुण खानलकर यांच्याकडे मागणी केली। गेले 5 दिवस आई गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, ट्रान्समीटर बिघडल्यामुळे आई गावात 4 वेळ ट्रान्समीटर नेला, पण अजित मुरगोडे आणि आनंद मुरगोडे तिकडे ते वाट अडवून बसलेले आहेत, त्यामुळे ते तिकडे आम्हाला जाता येत नाही, त्यामुळे आता आम्ही इकडे पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आलेलो आहेत। तहसीलदार कार्यालयामध्ये कंप्लेंट देण्यासाठी इकडे आम्ही जमलेलो आहेत। आता ग्रामस्थ आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही, इकडेच बसून उपोषण इकडेच बसणार आहे उपोषणाला।